नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील यांच्याविरोधात आता कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं असून नाट्य निर्मित्याची फसवणूक केल्याचा आरोप दरंगे पाटील यांच्यावरती करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीला दरंगे पाटील आता स्वतः हजर राहणार असून यासंदर्भात कोर्टानं दरंगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट देखील जारी केलं आहे. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर मनोज दरंगे हजर राहणार आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज दरंगे पाटील उद्या पुण्याकडे निघणार आहे. SC बिराजदार यांनी हे वॉरंट काढलं आहे. अटक वॉरंट काढल्यानंतर मनोज दरंगे पाटील हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज दरंगे पाटील उद्या पुण्याकडे रवाना होणार आहे. दरम्यान मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील यांच्यावरती फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. एवढंच नाही तर या प्रकरणात मनोज दरंगे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यामुळेच आता न्यायालयाने यासंदर्भात सुनावणी पार पडत असताना मनोज दरंगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करत दरंगेंना सुनावणीला हजर राहण्यास सांगितलं आहे. मात्र या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राज्य सरकार विरुद्ध दरंगे पाटील यांच्यातील संघर्ष हा टोकाला जात आहे. अनेक वेळा दरंगे पाटील यांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सरकारकडून मला अडकवण्याचा डाव आहे, सरकार मला तुरुंगात टाकेल असं बोललं जात आहे. आणि हे सर्व सुरू असताना यामध्येच आता कोर्टाकडून दरंगेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून मराठा समाजामध्ये देखील असंतोष निर्माण झाला आहे. मात्र यासंदर्भात आता उद्या होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनोज दरंगे पाटील आणि आणखीन दोघांच्या विरोधात याबाबत वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने दरंगे पाटील यांना 2 तास समन्स बजावलं होतं. मात्र आंदोलनामुळे दरंगे पाटील न्यायालयामध्ये हजर राहिले नाही. त्यामुळे आता न्यायालयाने दरंगे पाटील यांच्यासह अन्य 2 आरोपींच्या विरोधात अजामीनपत्र वाढून जारी केलं आहे. त्यामुळे आता दरंगे पाटील यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार आहे.